मी बोकडाची मुंडी तिथूनच कट करून घेऊन आलेली आहे। एक बोकडाची मुंडी आणि अर्धा किलो मटण मी घेऊन आलेले आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला चिकटणारे केस आहेत ते निघून जातील। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याला आता हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेलं आहे आपण। मीठ आणि हळद लावून ते 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। नंतर आपण कुकरमध्ये शिजत घालणार आहोत। आपण गॅसवरती कुकर गरम करायला ठेवलेला आहे। कुकर गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मटण टाकून छान खालवून घ्यायचं आहे। छान मिक्स करून झाल्यानंतर एक ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे। पाणी घालून झाल्यानंतर टोपण लावून मोठ्या आचेवरती 1 शिट्ट्या आणि छोट्या आचेवरती 2 शिट्ट्या देऊन घ्यायचे आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य 2 चमचे धने घेतलेले आहेत, 2 चमचे जिरे, लवंग, दालचिनी, स्टारफूल अर्ध घेतलेलं आहे, मोठी वेलची आहे आणि ग्रीन वेलची। हे सर्व साहित्य तव्यामध्ये गरम करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। दुसरीकडे खोबरे 2 ते 3 मोठे टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत, 3 कांदे कट करून घ्यायचे आहेत, लसूण, कांदा आणि टोमॅटो छान परतून घ्यायचं आहे त्यामध्ये। नंतर तो थंड करून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तेल गरम करून त्यात टमाटरपत्र टाकून घ्यायचं आहे। त्यामध्ये जिरे थोडे घालायचे आहे 2 चमचे, त्यानंतर कांदा टोमॅटोची पेस्ट आपण करून घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत तेलामध्ये। थोडी पेस्ट आपण ती फ्रायसाठी ठेवणार आहोत। छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण खोबरे लसूण अद्रक पेस्ट घालून घेणार आहोत। ही छान परतून घ्यायचे आहे तेलामध्ये। थोडे तीळ भाजून बारीक करून घेतलेले आहेत ते आपण घालणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो खडे मसाल्याचा बारीक केलेली होता तो गरम मसाला घालून घेणार आहोत। जो गरम मसाला बारीक करून घेतलेला होता तो आपण घालणार आहोत 2 चमचे। काश्मीरी लाल तिखट घालून घेणार आहोत 2 चमचे आणि मटण मसाला तुमच्या आवडीनुसार कोणतंही तुम्ही वापरू शकता मटण मसाला। आणि काळे तिखट आपले रेग्युलरचे तिखट आपण घालून घेणार आहोत। हे सर्व छान फ्राय करून घ्यायचं आहे। मसाला छान परतून झालेला आहे आपला। त्यामध्ये आपण ते शिजलेले मटण आणि मुंडी घालून घेणार आहोत। मसाला छान भाजून झाल्यानंतर आपण ते शिजवून घेतलेली मुंडी आणि मटण त्यात घालून घेतलेलं आहे। दहा ते 15 मिनिटं ही रश्श्यामध्ये शिजू द्यायचं आहे। मुंडीचा रस्सा हा खूप छान आणि टेस्टी होतो। आपल्या रश्श्याला कलर पण खूप छान आलेला आहे। आपण फ्रायसाठी असं काढून घेतलेलं आहे। कढईत तेल घालून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हा खडा मसाला पण घालणार आहोत, तमालपत्र, दालचिनी आणि लवंग
दुसरं खडे मसाल्याचे पण बारीक करून घेतलेलं आहे. भाजून झाल्यानंतर आपण 3 ते 4 कांदे कट करून घेतलेले आहेत. 2 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत. आपण ते कांदा घालून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो एकत्र फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी ग्रेव्ही बनवून ठेवलेली कांदा आणि टोमॅटोची ती घालून घेणार आहोत. खोबरे लसूण अद्रक पेस्ट घालून घेणार आहोत. खोबरे लसूण अद्रकची आहे पेस्ट. छान भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल घालून आपण गरम मसाला घालून घेणार आहोत. लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत. त्याच्यामध्ये काळी तिखट मी छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान ग्रेव्ही बनवून झालेली आहे. त्याच्यामध्ये आपण हे काढून ठेवलेलं मटण मुंडी घालून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायचे आहे. खूप छान त्याला कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान कलर आलेला आहे. वास पण खूप छान येत आहे. एकीकडे मुंडीचा रस्सा तयार झालेला आहे आपला आणि दुसरीकडे फ्राय तयार झालेली आहे. छान बनलेली आहे. तुम्हाला तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक अँड शेअर करा. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.